गडिंगलस तालुक्यातील गिजवणे गावच्या पंच्याहत्तर वर्षांच्या आजी ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उभारल्यात निवडणुकीचा ऑफलाईन फॉर्म दाखल करून निवडणूक रिंगणात त्यांनी उडी घेतली आहे निवडणुकीला अर्ज भरण्याची पात्रता वय वर्ष एकवीस पूर्ण असली पाहिजे त्यानंतर हयात असं पर्यंत कोणतीही ग्रामपंचायत निवडणूक लढू शकतो सर्वात तरुण उमेदवार आपल्याला निवडणूक रिंगणात उतरवताना किंवा निवडणूक लढवलेले आपण पाहिलंय पण आज चक्क गडिंगलज तालुक्यातील गिजवणे गावातील पंच्याहत्तर वर्षीय आजीबाईंनी निवडणुकीचा ऑफलाईन फॉर्म भरून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे हौशाबाई दोंडाप्पा कांबळे वैवर्ष पंच्याहत्तर असं या आजीबाईंचं नाव आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आज दिवसभरात फॉर्म भरण्यासाठी श्रेष्ठी विद्यालयावर अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते या गर्दीत गिजवणे इथल्या पंच्याहत्तर वर्षीय हौशाबाई कांबळे यांनी तोंडाला मास्क लावून मुलाच्या दुचाकीवरून येऊन अर्ज दाखल केलाय यावेळी सर्वांचं लक्ष या आजीबाईंनी वेधलं होतं गिजवणे गावातील हौशाबाई कांबळे या देवदाशी असून गृहिणी आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आणि नातवंड आहेत भक्त आणि असल्यामुळे त्या जोगवा मागतात या गावात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय गिजवण्यात प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जातीमध्ये स्त्री आरक्षण आले प्रभाग तीन मधून हावशाबाई कांबळे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा आपल्या मुलाजवळ बोलून दाखवली मुलगा विठ्ठल यांनी आणि घरच्यांनी सहमती देऊन आज त्यांचा फॉर्म दाखल केलाय पंच्याहत्तर वर्षी हौशाबाई कांबळे यांनी या वयात आपण नक्की निवडून येणार आणि गावच्या विकासाची कामं करणार असं यावेळी सांगितलं आहे पंच्याहत्तर वर्षी हौशाबाई आजींची या वयात निवडणूक मध्ये दाखवलेली सक्रियता तरुण पिढीला प्रेरणादायी ठरत आहे हाऊसाबाई धुंडा कांबळे मी मतदान उभारणार आहे आणि निवडून आणून देणार आहे मला गावकरी निवडून आणून दिल्यावर त्यांचं मी चांगलं करणार आहे विकास करणार आहे हौसावे धुंडापा कांबळे आमची आई देवदशी असल्यामुळे तिचं वय वर्ष पंच्याहत्तर काय गावच्या विकासासाठी तिला उभा केलं आहे आम्ही इलेक्शनला काय विकास हे करणार आम्ही काय सगळ्यांच्या संपर्कात असल्यामुळं काय गावची सगळ्यांचा सपोर्ट आहे आम्हाला